नमस्कार मित्रांनो गुडहेल्थ चॅनवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की मक्याचे दाणे खात असताना आपण त्यामधील केशर हे टाकून देतो परंतु हे खूप महत्त्वाचं आहे आज याविषयी आज माहिती पाहणार आहोत कारण ताज्या किंवा वाळलेल्या दोन्ही रूपात कॉर्न सिल्कचा वापर केला जाऊ शकतो म्हणजेच मक्यामधील असलेले चमकदार केस अनेक आजारांच्या औषधामध्ये याचा वापर केला जाऊ शकतो ब्लेडरमध्ये इन्फेक्शन युरिनरी सिस्टीममध्ये सूज स्टोन डायबिटीज जन्मापासून हृदयाची समस्या हाय ब्लड प्रेशर आणि चक्कर येणं अशा समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो हे आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे याच्या वापरामुळं हाय ब्लड प्रेशर कमी होतं शुगरसुद्धा कमी होते जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो त्यामध्ये दे मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं हे एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे आणि रोगापासून रोगापासूनसुद्धा खूप बचाव करतं तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो किडनीच्या समस्या दूर होतात किडनीच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉरन्सिलचा वापर करू शकता याने आय ब्लेडर इन्फेक्शन किडनी स्टोन युरिनरी सिस्टीममध्ये सूज येणं अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते डोकेदुखीपासून आराम मिळतो सतत तुम्हाला डोकेदुखीची समस्या होत असेल तर कॉरन्सिलचं टी म्हणजे चहा तयार करून पिऊ हो शकता अँटी इन्फ्लेमेंटरी आणि एनलेगिस गुण असतात याने तुम्ही स्ट्रेस आणि स्टेन्शन फ्री होऊ शकता इतकेच नाही तर खांदेदुखी मान दुखणे जबळा अडकणे अशाही समस्यापासून तुम्ही दूर राहू शकता पचनक्रिया चांगली सुधारते कॉन्सिलचे व्यक्तीची पचनक्रिया चांगली सुधारते असं रिसर्चमधून एक समोर आलेलं आहे वजन कमी होण्यास मदत करतं त्याचबरोबर त्वचे समस्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या पूर्णत नाहीसे होतात दूर होतात कॉर्न सिकने कॉर्न सिल्कणे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात खरचटणं पिंपल्स खाज कीटक चावणं यापासून आराम मिळतो यातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण त्वचेची रक्षा करतात